नमस्कार, मी वैशाली, हेल्दी लाइफ विथ डॉक्टर वैशाली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला म्हशीच्या पहिल्या दुधाचे कलाकंद कसे करायचे ते मी दाखवणार आहे. चला तर मग पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य, मी 1 किलो म्हशीचे पहिले दूध घेतले आहे आणि त्यासाठी लागणारी 1 वाटी साखर आणि थोडीशी वेलदोडीची पूड. तर आता आपण सुरुवात करूया. कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी दूध ओतून घेते. आता आपण ह्याला 1 उकळी येऊ देऊया. ह्याच्यामध्ये आपल्याला लेमन ज्यूस किंवा व्हिनेगर काहीही घालावं लागत नाही, ते आपल्या आपणच दूध गरम झाल्यानंतर फुटते. तर आपण त्याला 1 उकळी येऊ देऊया. उकळी आल्यानंतर आपण एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे. हे पहा, आपलं दूध आता घट्ट होत आहे. ह्याला आपण व्यवस्थित एकसारखं ढवळून घेऊया. बाजूचा कडासुद्धा व्यवस्थित काढून घेऊया, नाहीतर तो कढईला लागतो. त्यासाठी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. एकसारखं आणि हे आपल्या केसासाठी वगैरे फार उपयोगी आहे. ह्याच्यामध्ये प्रोटीन्स असतं जास्त. जोपर्यंत पाणी सर्व आटत नाही तोपर्यंत हलवून घेऊया. मग त्याच्यानंतर त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घालायची आहे. त्याला खरवस किंवा चिक्काचे दूध असे ही म्हटले जाते. ह्या अगोदर मी ह्या खरवसाच्या दुधापासून तुम्हाला वड्या कशा करायच्या त्याही सांगितल्या आहेत. ते तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहू शकता. हे पहा, त्याला आता पाणी सुटू लागलं आहे आणि आपण आता ह्यामध्ये साखर घालूया. मी आता ह्यामध्ये साखर घालते. मी 1 वाटी साखर घेतले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता. आता हे आपण पुन्हा परत व्यवस्थित एकसारखं हलवून घेऊया आणि परत पुन्हा थोडंसं ह्याला पाणी सुटते आणि ते आटोपर्यंत आपण हलवून घेऊया. हे पहा, परत आणि त्याला आता पाणी सुटू लागलं आहे. जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत पुन्हा आपण ह्याला एकसारखं ढवळून घेऊया. पाणी आटल्यानंतर त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही केवडा, रोज किंवा वेलची इसेन्स कोणतंही घालू शकता. हे पहा, तर परत पुन्हा ह्याला पाणी सुटलं आहे. आता आपण व्यवस्थित हलवून घेऊया. जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत, ज्यावेळी पाणी सुटू, ज्यावेळी ह्यामध्ये पाणी सर्व आटतं त्यावेळी थोडे 2 ते 3 चमचे तूप घालूया. हे पहा, आपलं आता ह्यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे. त्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तूप घालूया. मी ह्यामध्ये 4 चमचे तूप घातले आहे आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ हलवून घेऊया. आता आपण ह्यामध्ये थोडी वेलची पावडर घालून घेऊया.
हवे असेल तर घाला किंवा स्किप सुद्धा करू शकता वेलची पावडर, तसंही तसं स्वाद त्याला छान येतो। आपला आता कलाकंद तयार झाला आहे, हे पहा कढईला ते कढईतून आता ते चिकटत नाही आहे, ते आता काढून आपण ताटामध्ये ओतून घ्या। ताटाला मी अगोदरच तूप लावून ठेवले आहे, त्यामध्ये आपण आता हे ओतून घेऊया। कलाकंद जाडच असतात आणि ते दाणेदाणेच असतात, तर आपण आता हे ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे ते व्यवस्थित सेट करून घेऊया। गार्निशिंगसाठी मी त्यावरती काजू लावत आहे, तुम्ही कुठलाही बदाम किंवा काजू किसमिस कोणतंही लावू शकताय। आता हे मी थंड व्हायला ठेवणार आहे, थंड झाल्यानंतर 2 ते 3 तास आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून घेऊया, त्याच्यानंतर आपण त्याच्या वड्या कापून घेऊयात। आपले कलाकंद आता सेट झाले आहे, मी आता त्याला फ्रीजमधून काढून घेतले आहे, आता मी त्याला कट करून घेते। जसे आकार आहे तसे तुम्ही कापून घ्या आणि हे कलाकंद करायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागते। कलाकंद कापून तयार झाले आहेत, छान असे आकारही आले आहेत। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही कसे करताय तेही मला कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।